Praise the Lord. God is going to bless you tonight. देव आज रात्री तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. Be assured. खात्री बाळगा. That he will not deny you. देव तुम्हाला नाकारणार नाही बेटा. Open your heart to him. हृदय उघडा देवासाठी. Receive him. आणि देवाला स्वीकारा. And receive his blessings. देवाचा आशीर्वाद स्वीकारा. We'll open our Bibles to Psalm chapter 49 verse 15. स्तोत्र 49 त्यातलं 15वं वचन आपण यावेला काढूया. Psalm 49 verse 15. स्तोत्र 49 15. But God will redeem my soul from the power of the grave, for he shall receive me. स्तोत्र संहिता 49 त्यातलं 15वं वचन असं म्हणतं, परंतु देव मृत लोकाच्या सत्तेतून माझा जीव खंडणी भरून सोडवेल, कारण तो मला जवळ घेईल. प्रेज गॉड. देवाला धन्यवाद. गॉड विल सेव्ह मी फ्रॉम द पॉवर ऑफ द ग्रेव्ह. परमेश्वर मला मृत लोकाच्या सत्तेतून सोडवेल, वाचवेल. अँड ही विल टेक मी टू हिमसेल्फ. आणि परमेश्वर मला त्याच्या जवळ घेईल. प्रेज गॉड. देवाला धन्यवाद. प्रेज गॉड. देवाला धन्यवाद. यू नीड टू टॉक टू योरसेल्फ इन दिस मॅनर. तुम्ही अशा पद्धतीने स्वतःशी बोलायची गरज आहे. गॉड विल सेव्ह मी टुनाइट. की परमेश्वर आज रात्री मला वाचवणार. से इट. असं बोला बरं माझ्या मागे. गॉड विल सेव्ह मी फ्रॉम द पॉवर ऑफ द ग्रेव्ह टुनाइट. आज रात्री परमेश्वर मला कबरेपासून सोडवणार. He will certainly take me to himself. आणि नक्की परमेश्वर मला त्याच्या जवळ घेणार. Praise God. देवाला धन्यवाद. You need to be positive about God. अशा पद्धतीने देवाविषयी तुम्ही नेहमी सकारात्मक असलं पाहिजे. Not positive energy or speak positive. बाकी सकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक बोलायचं असतं तसला प्रकार नाही. But positive about God. पण देवाविषयी आपण सकारात्मक पाहिजे. Positive about God's faithfulness. देवाच्या विश्वासूपणाविषयी आपण सकारात्मक पाहिजे. Positive of believing that God will deliver you tonight. आज रात्री देव मला सोडवणार म्हणजे सोडवणार याविषयी न विश्वास ठेवण्यात सकारात्मक पाहिजे. Praise God. देवाला धन्यवाद. You know the devil is attacking the people as never before. तुम्हाला माहितीच आहे की आता अलीकडे सैतान लोकांवरती इतके हल्ले करत आहे, इतके हल्ले करत आहे की जेवढे त्याने अगोदर कधी केले नव्हते. लास्ट वीक, गेल्या आठवड्यात, यू सॉ सो मेनी ऑप्रेस्ड केसेस. किती अगणित माणसं आपण अशी पाहिली की ज्यांना सैतान पछाडत होता. सो मेनी स्ट्रेस्ड अप केसेस. आणि गेल्या आठवड्यामध्ये आपण अशी कितीतरी माणसं पाहिली की जी दडपणाखाली आहेत. पीपल आर लूजिंग देअर माइंड. लोकांचं डोकं चालत नाही हो. येस, देयर आर सम इव्हिल पॉवर्स दॅट कॅन हॅव डोमिनियन ओव्हर युअर लाईफ. असतात अशा काही सैतानी शक्त्या, दुरात्म्यांच्या शक्त्या, ज्या आपल्या जीवनावर राज्य करू शकतात बर का. अँड मेनी पीपल लूज देअर कंपोज व्हेन दे फॉल इन दिस कॅटेगरी. आणि अनेक माणसं यामध्ये पडली ना की मग त्यांना शांत राहता येत नाही. And so the devil is already digging up some graves. आणि म्हणून सैतान ऑलरेडी काहींच्या कबरा खोदायला लागलेला आहे. Yes. Oh. He's already started digging some of your graves. सैतान तर तुमच्यातल्या काही लोकांच्या कबरा खणायलाही लागलाय. He is waiting to see when you will drop down and he will put you in the grave. सैतान वाटच बघून आहे की कधी तुम्ही ढासळताय, कोसळताय आणि मग सैतान येऊन तुम्हाला त्या कबरेमध्ये पुरणार. He is ready to push some before their time. काही लोकांना तर ठरलेल्या वेळेअगोदर सैतान मारायला तयार आहे बर का. And if you don't turn to God, आणि तुम्ही लोक जर देवाकडे वळला नाही, then you are writing a letter to Mr. Death. तर मग तुम्ही तर श्री मृत्यू यांना पत्र लिहिताय. And shifting your protection of the Almighty God. आणि सर्व सामर्थ्यवान देव जो आपल्याला संरक्षण द्यायला तयार आहे त्याच्या संरक्षणापासून तुम्ही लांब जाता असं म्हणावं लागेल. Yes. हो. Many of you are writing the letter to Mr. Death. तुमच्यातली अनेक माणसं मृत्यूला पत्र लिहितायत. Please come and take me. अक्षरशः तुमच्यातली अनेक माणसं मृत्यूला पत्र लिहून सांगतायत की हे मृत्यू तू ये आणि मला घेऊन जा. Because I am fed up of my life. कारण माझ्या आयुष्याला मी कंटाळलेली आहे. Many are playing in the edge of hell fire. आणि अनेक माणसं तर नरकाच्या उंबरठ्यावरती खेळ खेळतायत. They should stop all evil and come to God. त्यांनी सगळी दुष्टाई थांबवायला हवी हो आणि देवाकडे यायला हवं. Only
God can rescue you from the power of the grave. फक्त देवस तुम्हाला कब्रेच्या सत्तेतनं मृत्यूच्या सत्तेतनं बाहेर काढू शकतो. You have to live your full time. तुम्ही तुमचा संपूर्ण काळ व्यवस्थित जगला पाहिजे. You have to live your full age. तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य अगदी वयोवृद्ध होईपर्यंत चांगलं जगलं पाहिजे. I know people. मला अशी काही लोक माहिती आहेत. They dream of evil all the time. की जी लोक ज्यांना सारखी अशी काहीतरी वाईट स्वप्न पडत असतात. They always dream of scarcity and death and fear. आणि नेहमी त्यांची स्वप्न अशीच असतात की त्यांना मरणाची भीती वाटत असते. त्यांना असं काहीतरी दिसत असतं की नाही आता मला कमी पडणार, माझ्या गरजा तर नाही भागल्या जाणार. Don't take such dreams lightly. अशी जी काही स्वप्न आपल्याला पडतात ती गृहीत धरू नका. Satan is trying to gain access through your mind and through your dreams. सैतान तुमच्या मनाद्वारे आणि तुमच्या स्वप्नांद्वारे तुमच्या जीवनात घुसायला म्हणजे प्रवेश करायला मागतोय. You need to rise up. अशा वेळेला तुम्ही उठायचं and you have to say आणि म्हणायचं God will save me from the power of the grave. देव मला त्या कब्रेच्या सत्तेतन वाचवेल, तारेल किंवा सोडवेल. I will not die. मी नाही मरणार. But I will live. मी अशी मरणार नाही, मी जगणार आहे. To declare the glory of my God. माझ्या परमेश्वराच्या कृत्यांचं वर्णन जाहीर करायला मी जगणार आहे. And he will take me to himself. आणि परमेश्वर मला त्याच्या जवळ घेणार आहे. Praise God. असं बोलायचं, देवाला धन्यवाद. You have to fight back. तुम्ही ना त्याला प्रति लढा हा दिलास पाहिजे. Not natural fight but spiritual fight. नैसर्गिक युद्ध करायला, लढाया भांडण करायला मी तुम्हाला सांगत नाहीये, पण आध्यात्मिक युद्ध तर तुम्हाला पुकारावीच लागतील. Let the world fight the natural battle. बाकी जग आणि जगातल्या माणसांना नैसर्गिक भांडण आणि लढाया करू देत. You fight the fight of faith. तुम्ही मात्र विश्वासाचं सुयुद्ध करा. Faith with God, faith in God. देवावरचा विश्वास, देवावर जो टाकलेला विश्वास आहे तो विश्वास. Bible speaks of a young man whose name was David. बायबल मध्ये एका जवान माणसाविषयी लिहिलेलं आहे ज्याचं नाव होतं दाविद. He will followed him right from childhood. या दाविदाच्या मागे बालपणापासून दुष्टाई लागलेली होती. But he trusted on God. पण या दाविदाने मात्र देवावर विश्वास ठेवला. He was a young shepherd boy. आणि हा दाविद एक जवान म्हणजे नुकताच असा वयात आलेला कोवळा जवान धनगर मुलगा, मेंढपाळ मुलगा. बायबल सेज, बायबल म्हणतं, इट फर्स्ट सॅम्युएल 17 वर्स 34, पहिला शमूएल 17वा अध्याय 34वं वचन. व्हाइल ही वाज टेकिंग केअर ऑफ हिज फादर शीप. हा दाविद एकदा त्याच्या वडिलांचे कळप सांभाळत असताना अ लायन वुड कॅरी अवे हिज शीप. एक सिंह यायचा आणि त्याचं मेंढरं उचलून घेऊन जायचा. अँड ही वुड गो आफ्टर इट विथ द स्ट्रेंथ ऑफ गॉड. आणि हा दाविद देवाच्या ताकदीनं शक्तीनं त्या सिंहाच्या मागे लागायचा. अँड ही इज टू हिट दॅट लायन. आणि त्या सिंहाला दावी जाऊन मारायचा. And he is to snatch the lamb or the sheep out of its mouth. आणि अक्षरशः सिंहाच्या तोंडातन त्या मेंढराला सोडून आणायचा. He did the same to the bear also. आणि एकदा अस्वलाशी पण दाविदांनी असंच केलं. How could he do that? कसं काय बरं दाविद असं करू शकला, सिंहाशी आणि अस्वलाशी लढू शकला. A lion runs after a man, but here is a man running after the lion. म्हणजे सिंह माणसाच्या मागे धावताना आपण नेहमी ऐकतो, पण इथे एक माणूस सिंहाच्या मागे धावतो तो हे कधी ऐकलं नाही आपण. It is God who saved him from a sure grave. म्हणजे देवानेच त्याला नक्की त्या कब्रेपासून वाचवलं. In all your calamity. तुमच्या सर्व संकटांमध्ये. If you have faith in God. जर तुमच्याकडे देवावरचा विश्वास असेल. God will save you. देव तुम्हाला सोडवेल. God will save you. देव तुम्हाला वाचवेल. No evil shall touch you. एकही दुष्टाई तुम्हाला हात म्हणून लावणार नाही. Nor any plague shall come near your dwelling. एकही मरी किंवा पीडा तुमच्या वस्तीस्थानाजवळ घराजवळ येणार नाही. David used to always confess positively. दाविद नेहमी सकारात्मक बोलायचा. Bible says. बायबल म्हणतं. In Psalm 118 verse 17. स्तोत्र 118 त्यातलं 17वं वचन. David used to always confess. दाविदच नेहमी बोलायचा. I will not die. आणि म्हणायचा की मी मरणार नाही. I will not die. मी मरणार नाही. I will not die. मी मरणार नाही. But I will live. मी जगणार आहे. And I will live to declare the glory of God. माझ्या देवाच्या वैभवाचं वर्णन करायला मी जगणार आहे. I will live to give the testimony to the whole world. मी संपूर्ण जगाला साक्ष सांगायला जगणार आहे. The what the Lord has done in my life. की प्रभू परमेश्वराने पहा माझ्या जीवनामध्ये काय अद्भुत कार्य केलेलं आहे. I will not die. मी मरणार नाही. And David did not die. आणि दाविद मेला नाही. His enemy Saul was after his life. दाविदाचा शत्रू होता एक शौल नावाचा, तो हात धुन दाविदाच्या मागे लागला होता. That Saul died before David. तो शौल दाविदाच्या अगोदर मेला बघा. But David did not die. दाविद मात्र मेला नाही.
People will die before your eyes. लोक तुमच्या नजरेसमोर मरतील. But you will live. पण तुम्ही जगा. If you only trust in God. जर तुम्ही देवावर, जर तुम्ही फक्त देवावर विश्वास ठेवला तर. You will grow younger and younger every day. और रोज जवान आणि जवान होत जाल. You will grow younger and younger every day. रोज जवान आणि जवान होत जाल. You will grow stronger and stronger every day. रोज बलवान आणि बलवान होत जाल. Praise God. देवा धन्यवाद. Saul. शाऊल. He died before David's eyes. दाविदाच्या नजरेसमोर मरण पावला. And David attended Saul's funeral. आणि दाविद शाऊलाच्या मैतीला पण गेला. Saul was the enemy of David. He wanted to kill David, but Shaul, he died before. शाऊल दाविदाचा शत्रू होता. त्या शौलाला दाविदाला ठार मारायचं होतं. पण मेलो कोण? शौलच दाविदाच्या अगोदर मरण पावला आणि त्याच्या मैतीला दाविद गेला. And he was there sitting down to mourn the death of Saul. आणि दाविद तिथे जाऊन त्या मैतीत बसला शौलाच्या मरणावर शोक करत. And on funeral day. आणि मैतीच्या दिवशी David said. दाविद बोलला. In 2 Samuel 1:27. दुसरा शमूएल पहिला अध्याय 27वं वचन. How are the mighty fallen before my eyes. माझ्या नजरेसमोर बलवान कसे पडले. And the weapons of theirs are perished. आणि माझ्या नजरेसमोर त्या बलवानांची शस्त्र नाश पावली. How are the mighty fallen before me. माझ्या नजरेसमोर बलवान कसे पडले. Beloved people. माझ्या प्रियानो. You may be very weak. तुम्ही असाल कदाचित फार अशक्त. You may be very weak. तुम्ही असाल कदाचित फार अशक्त. Very poor. तुम्ही असाल कदाचित फार गरीब. Very small. तुम्ही असाल कदाचित फार लहान. Very timid. तुम्ही असाल कदाचित फार भित्रट. But if God is with you, पण जर देव तुझ्या बरोबर असेल, you will be strong. तू एकदम बलवान राहशील. You will be strong. तू अगदी शक्तिमान राहशील. The mighty will fall. बलवान तुझ्या नजरेसमोर पडतील. The weapons that people use will fall. लोक जी हत्यार आणि शस्त्र वापरतात ती शस्त्र तुमच्या नजरेसमोर नाश पावतील. But those who trust in God. पण जी लोक देवावर विश्वास ठेवतील. And live a right life. आणि योग्य पद्धतीचं जीवन जगतील. Will live to see others funeral. ती लोक मात्र इतरांची मय्यत पाहायला जगतील. God will keep them alive. लक्षात येतंय का? देव त्यांना जिवंत ठेवेल. देव तुम्हाला जिवंत ठेवेल. Praise God. देवाला धन्यवाद. If you also speak life to your situation. तुम्ही पण जर तुमच्या परिस्थितीला जीवन पुकारलं ना. Things will change automatically. गोष्टी आपोआप बदलतील. If you encourage yourself in the Lord. जर तुम्ही स्वतःला प्रभूमध्ये प्रोत्साहन दिलं. Your things will change. तुमच्या गोष्टी बदलतील. Situations will change. परिस्थिती बदलेल. Your mourning shall be turned into dancing. तुमचा शोक नृत्यात बदलेल. Praise God. देवाला धन्यवाद. But you have to confess. पण तुम्ही बोलायला पाहिजे. What you have to confess. काय बोलायचं? God is with me. असं बोलायचं काय? की देव माझ्या बरोबर आहे. God is with me. देव माझ्या बरोबर आहे. I will be blessed. आणि मी आशीर्वादित होणार आहे. I will live long. मी दीर्घायुष्य पावणार आहे. Praise God. मी काय अशी तशी लवकर मरायची नाही. हालेलुया. You know, once David was dying. एकदा ना असं झालं की हा दाविद मरायला ठेपला. Because he had become very sick. कारण दाविद फार आजारी पडला तर अक्षरशः आता जणू मरणारच. Bible says in Psalm 41 verse 5. स्तोत्र 41 त्यातलं पाचवं वचन बायबल म्हणतं. David says. दाविद बोलला. My enemies speak evil of me. माझे शत्रू माझ्या विषयी वाईट बोलतात. And they say. आणि म्हणतात. When will David die? हा कधी एकदाचा दाविद मरेल. Bible says in Psalm 41 verse 8. स्तोत्र 41 त्यातलं आठवं वचन बायबल म्हणतं. The people said. लोक बोलले. An evil disease has struck him. लोक बोलायला लागले आपसामध्ये की दाविदाला काहीतरी वाईट आजार लागलाय बर का. And now that he lies on his bed he will never rise up. आणि आता दाविद बिछाण्याला खिळलेला आहे आता काही तो परत उठायचा नाही. But David did not listen. पण दाविदाने लोकांचं ऐकलंच नाही. Let them say I will die but I will not die. लोक बोलू देत की मी मरणार आहे पण मी नाही मरणार. Let them say I will never rise from the bed but I know I will rise from the bed. लोक म्हणू देत की मी काय आता परत बिछाण्यावरन उठणार नाही पण मला माहिती आहे मी बिछाण्यावरन परत उठणार आहे. Praise God. असं दाविद बोलायचं. And he got up from the bed. आणि उठला ना दाविद बिछाण्यावरन. Because God healed him. कारण देवाने त्याला आरोग्य दिलं. That's why David said. म्हणून दाविद म्हणाला. In Psalm 23 verse 4. स्तोत्र 23 त्यातलं चौथं वचन. Though I walk through the valley of the shadow of death. जरी मृत्यू छायेच्या दरीतून मी चाललो. I will fear no evil. तरी कुठल्याही अरिष्टास मी घाबरणार नाही. For you O God are with me. कारण हे देवा तू माझ्या बरोबर आहे. Your rod and your staff they comfort me. तुझी आकडी आणि काठी मला सांत्वन देतात. You need to speak like that. अशा रीतीने तुम्ही बोलायचं बेटा. You need to speak like that. तोंड
दंडाची पट्टी अशी चालू ठेवायची. वी स्पीक मेनी अदर थिंग्स एक्सेप्ट दिस थिंग. आपण काय करतो, भलत्या सलत्याच गप्पा एवढ्या मारतो की देवाशी बोलायलाच विसरतो. वी स्पीक सो मच नेगेटिव्ह. इतकं नकारात्मक बोलतो ना आपण. दॅट वी डाई बिफोर आवर टाइम. की आपण आपल्या ठरलेल्या वेळेच्या अगोदरच मरतो. वी लूज बिफोर वी आर इन अ लॉस. आणि आपलं नुकसान होण्या अगोदर आपण नुकसानात जातो. प्रेज गॉड. देवाला धन्यवाद. बायबल सेज. बायबल म्हणतं. इन साम 37 वर्स 19. स्तोत्र 37 त्यातलं 19वं वचन. दे शॅल नॉट बी अशेम्ड ऑफ इव्हिल टाइम. ते कुठल्याही वाईट काळाला घाबरणार नाही, लज्जित होणार नाही. आणि द डेज ऑफ फॅमिन दे शॅल बी सॅटिस्फाईड. दुष्काळाच्या दिवसांमध्ये त्यांना तृप्त केलं जाईल. प्रेज गॉड. काय दुष्काळाच्या दिवसात त्यांना मात्र तृप्त केलं जाईल. लेट देयर बी फॅमिन ऑल अराउंड. पडू दे सगळीकडे दुष्काळ. बट यू शॅल थ्राइव्ह. तुम्ही मात्र भरभराटीला याल बरं का. डू यू बिलीव्ह दॅट. विश्वास आहे का तुमचा याच्यावर. डू यू बिलीव्ह दॅट. याच्यावर विश्वास आहे का. देन इट्स गोइंग टू हॅपन. विश्वास असेल तर होईल. प्रेज गॉड. देवाला धन्यवाद. वन्स व्हेन इस्रायल सफर्ड मच. एकदा ना इस्रायलला खूप त्रास झाला. God lifted up a prophet whose name was Ezekiel. तर देवाने एक संदेशटा उभा केला ज्याचं नाव होतं यजकेल. Bible says. बायबल म्हणतं. In Ezekiel 37 verse 11. यजकेल 37वा अध्याय 11वं वचन. The Lord carried him. परमेश्वराने त्याला उचललं. And put him in the valley of dry bones. परमेश्वराने त्याला उचललं आणि वाळलेल्या हाडांच्या खोऱ्यात ठेवलं. And there were thousands of dry bones of human beings. आणि तिथे मानवाची बर का माणसांची हजारो आणि हजारो अशी वाळलेली हाड सगळीकडे होती. He saw in a vision. त्याने दृष्टांतात पाहिलं. And then the Lord spoke to him. आणि मग परमेश्वर त्याच्याशी बोलला. Son of man. परमेश्वर त्याला म्हणाला मानवी पुत्रा. These bones represent the whole house of Israel. ही जी हाड आहेत ती संपूर्ण इस्रायल घराण्याचं दर्शक आहेत. Behold, they say, पाहते म्हणतात, our bones are dried, की आमची हाडं वाळलेली आहे, and our hope is lost, आमची आशा गेलेली आहे, we are cut off for our parts, आम्ही तर आमच्या भागांमधनं कापलेच गेलो आहे, because this was the condition of Israel, कारण इस्रायलची अवस्था त्यावेळेला खरोखर अशी होती, they had lost all hope of salvation, त्यांची सगळी आशा तारणाविषयीची निघून गेलेली होती, they said our dreams are shattered, तर इस्रायल म्हणायला लागलेलं की आमची स्वप्न सगळी विखरली, we are as good as over, आणि आता इस्रायल म्हणायला लागला, इस्रायल देश इस्रायली माणसं म्हणायला लागली की आम्ही तर संपलो, आम्ही खलास झालो, वी आर एज गुड एज डेड, आता झालं आमचं, आम्ही मेल्याच जमाय, आता नो मॅन कॅन सेव्ह अस, आता एकही माणूस आम्हाला वाचवू शकणार नाही, नो मॅन कॅन हील अस, आता एकही माणूस आम्हाला बरं करू शकणार नाही, आम्ही मेलो, आम्ही गेलो, आम्ही संपलो. इज दिस व्हॉट यू आर सेइंग अप टिल नाउ. तुम्ही पण आतापर्यंत असंच बोलत आला का. नोबडी कॅन सेव्ह मी. मी संपले, मी खलास झाले, मला आता कोणी वाचवणार नाही. अँड सी व्हॉट गॉड सेज. आणि इथं देव काय म्हणतो बघा. गॉड सेड. देव म्हणतो. एझेकिएल. एझेकिएल. What do you see? Hezekiel, तुला काय दिसत राजा. What do you see? काय दिसत बेटा. Bible says. बायबल म्हणतं. In Ezekiel 37 verse 1. Hezekiel 37वा अध्याय पहिलं वचन. He said, I see the whole valley full of dry bones. Hezekiel म्हणाला संपूर्ण खोरं वाळलेल्या हाडांनी खचाखच भरलेलं दिसतं. The bones are very dry. आणि ती सगळी हाडं अगदी सुकलेली आहेत. Bones are very dry. अगदी सुकलेली आहेत ती सगळी हाडं. Then the Lord spoke to Ezekiel. मग प्रभु परमेश्वर हेजेकेल शी परत बोलला. Ezekiel. आणि म्हणाला हेजेकेला. Can these bones live? ही हाडं परत सजीव होऊ शकतात का रे? Can these bones live? ही हाडं परत जिवंत होतील का रे? Ezekiel was shocked. तर हेजेकेलला आश्चर्याचा धक्का बसला. What type of question is this? आणि हेजेकेल विचार करायला लागला की हा कुठल्या पद्धतीचा प्रश्न आहे. Then he replied. आणि मग हेजेकेलाने उत्तर दिलं. This question only you can answer. या प्रश्नाचं उत्तर परमेश्वर फक्त तूच देऊ शकतोस. What can I say? मी काय उत्तर देणार दे बाप्पा, ही हाड परत जिवंत होणार की नाही. Only you know and only you can answer. फक्त तुला सगळं माहिती आहे, तूच उत्तर देऊ शकतो ही हाड परत जिवंत होणार की नाही. Because it is beyond human repair. आणि हे सगळं मानवी दुरुस्तीच्या पलीकडचं आहे. But you can repair anything. पण तू काही दुरुस्त करू शकतो, तू देव आहेस. Hallelujah, amen. Praise God. Oye de baba. Bible says. Bible mhanta. In Ezekiel 37 verse 3. Ezekiel 37 tatla tisra vachan. God said. De bolla. Ezekiel. Ezekiel. If you want these bones to become alive. Ja tujhi ichcha asel ki hi hada parat jivant vavi. You have to speak life to these bones. Salut ani tu ya hadanna jivan bol. You have to speak the word of God. Tu devacha vachan ya hadanna sang. And then it will become alive. Ani mag hi hada jivant hotil. Utut chal chal tu bol ti hada jivant hotil. You prophesy to these dry bones. Tu ya
पानांना देवाच्या वचनाच्या भविष्यवाण्या कर. यू हॅव टू से, तू म्हणायचं, ड्राय बोन्स, हे वाळलेल्या हाडांनो, ड्राय बोन्स, वाळलेल्या हाडांनो, लिसन टू द मेसेज ऑफ गॉड, देवाचा संदेश ऐका वाळलेल्या अस्थींनो, हाडांनो, ड्राय बोन्स, वाळलेल्या हाडांनो, लिसन टू द मेसेज ऑफ गॉड, देवाचा संदेश ऐका रे. You need to say like that. तुम्ही पण असं बोलायचं. Dry bones. तुम्ही म्हणायचं वाळलेल्या हाडांनो. Sick bones. वाळलेल्या आजारी हाडांनो. Listen to the word of God. माझ्या ठिसुळाई तुटणारे हाडांनो. देवाचा संदेश ऐका हो. And you shall live. आणि तू जगशील म्हणायचं. You shall live. असं म्हणायचं आपल्या हाडांना की तू जगशील. You have to say to yourself. असं स्वतःला म्हणायचं बेटा. Listen Peter. की पीटर ऐक, जयश्री ऐक. Listen Peter. स्वतःचं स्वतःला म्हणायचं, पीटर ऐक. Nothing will go wrong with your life. तुझ्या जीवनाचं असं तसं वाईट काय होणार नाही हो. You will come out of your debt. तू तुझ्या सगळ्या कर्जातून बाहेर पडणार. You will come out of your trouble. तुझ्या सगळ्या त्रासातून तू बाहेर पडणारच. Because God is with me. देव माझ्या बरोबर आहे. हालेलुया. You have to speak like Ezekiel. Ezekiel sarka bolaycha beta. You have to speak like David. David sarka bolaycha beta. Praise God. Asa thepalna sarka nahi rahaycha. And suddenly, ani achanak in the vision, tya drushtantat all the bones started rattling. Sakri hada awaz karayla lagli na. Bone came to bone and flesh came on the bones. Hada hadanna julli ani hadanvar maus ala. And then skin came. Ani mat twacha ali. And God breathed life into those bones. Ani devane tya hadancha sapyanmade jivanacha shwas phunkla. And they all started walking like human beings. Ani sagle manasa sarke chalala lagle. That is the vision God showed Ezekiel. Asa drushtanta devane Ezekiel la dakhavla. He said this will happen to the children of Israel. Dev Ezekiel la mantla israeli lokancha asas honar aahe. If they only listen to the word of God. Jar fakta tyanni devacha shabd aikla tar tyancha asa hoil. Praise God. Devala dhanyavad. The things that you have set aside as dead tonight. Ja goshti aaj ratri tumhi lokanni mele जमा धरून बाजूला ठेवल्या. Maybe the dreams you have shelved tonight. कदाचित आज रात्री तुम्ही तुमची सगळी स्वप्न बाजूला टाकली असतील की आता नको काय होईना. Some of the plans you have frozen it. काही तुमच्या योजना तुम्ही अगदी बंद करून ठेवल्या असतील की जाऊ दे काय होत नाहीये. Some of the things you have considered it as dead. काही गोष्टी तुम्ही मेल्यात जमा धरल्या असतील की हे तर मेल्यात जमा आहे, खलास आहे, आता हे काय करायचं. It will never rise. आता हे कधी वर यायचं नाही. You speak life to it, it will rise. तुम्ही काय करा, त्या सगळ्या गोष्टींना जीवन बोला, ते जीवन तो होईल बर का. Praise God. सजीव होईल, त्याचा जीव येईल. जीव. Life will come. जीव येईल, जीवन येईल. Praise God. Hallelujah. I don't know how it works, but God will make it to work. मला माहिती नाही हे सगळं कसं होतं, पण देव घडवून आणेल. He will do it for you. देव घडवून आणेल, देव करेल. देवाला माहिती आहे कसं करायचं, आपण डोकी चालवायचीच नाही, देव करेल. You know, evil has followed mankind right from the first day of his inception. तुम्हाला माहिती आहे मानव जात जेव्हा निर्माण झाली, मानव जातीच्या निर्माण व्हायच्या पहिल्या दिवसापासून मानवाच्या मागे दुष्टाई आहे. Right from the time God made our first parents on this earth. अगदी जेव्हा देवाने या जगात या भूतलावर प्रथम पालक आपले निर्माण केले, म्हणजे पहिला पुरुष आणि पहिली स्त्री, तेव्हापासून जी दुष्टाई माणसाच्या मागे लागली ती लागली. God told them. देव त्यांना म्हणाला, Do not eat the disobedient fruit. तुम्ही आज्ञाभंगाचं फळ खाऊ नका, म्हणजे ज्याची मनाई केली आहे ते खायचं नाही. Why did he warn them? का देवाने त्यांना अशी सूचना दिली? Because Satan was right there. कारण सैतान तिथे होताच. Evil was right there. म्हणजे दुष्टाई तिथे होतीच. And the devil deceived our first parents. आणि सैतानाने आपल्या प्रथम बालकांना फसवलं बर का. And he made them to sin against God. आणि सैतानाने त्या आपल्या प्रथम बालकांना देवाच्या विरुद्ध पाप करायला लावलं. Sin and death came into the world. अशा पद्धतीने प्रत्येक मानवाला मरण आलं आणि या जगामध्ये पाप आलं. Bible says. बायबल म्हणतं. In 2 Corinthians 4 verse 4. 2 करिंथ 4 चौथच वचन. The God of this world has blinded the minds of the people. या जगाच्या देवाने लोकांची मन आंधळी केलेली आहे. He doesn't allow them to see the light of the good news of Jesus Christ. आणि तो त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेचा प्रकाश बघूच देत नाही. That's why God sent his only begotten son Jesus on this earth. म्हणून तर परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त या जगात पाठवला. Jesus took the sins of the whole world. येशूने संपूर्ण जगाचं पाप घेतलं. Died on the cross of Calvary. कालवरीच्या वधस्तंभावर येशू मरण पावले. And he was buried in that grave. आणि येशूला त्या कब्रस्थानात, त्या कब्रेत पुरण्यात आलं. Bible says. बायबल म्हणतं.
Jesus had so much power. येशु मध्ये एवढं सामर्थ्य होतं. That he rose from the dead. की येशु मेल्या पश्चात तिसऱ्या दिवशी परत जिवंत झाले. The grave could not hold him. कबर त्यांना धरून ठेवू शकली नाही. Death could not hold him. मृत्यू येशूला धरून ठेवू शकले नाही. And today Jesus is alive. आणि आज येशू जिवंत आहेत बरं का. Even after 2000 years later Jesus is alive. 2000 वर्षांपश्चात पश्चातही आज येशू जिवंत आहेत. And he will ever be alive. आणि येशू नेहमी जिवंतच राहणार. He will ever be alive. येशु नेहमी जिवंतच राहणार. Mankind will die but he will never die. मानव जात मरेल पण येशु नाही मरणार. But if you trust in him, पण तुम्ही जर येशूवर विश्वास ठेवला, he will give you everlasting life. येशु तुम्हाला सनातन जीवन, अनंत काळचं जीवन म्हणजे मोक्ष देईल. That is the power of Jesus. हे येशूतलं सामर्थ्य आहे. No grave can hold him. एकही कबर त्याला धरून ठेवू शकली नाही. Praise God. Hallelujah. Let me tell you tonight. मला तुम्हा लोकांना आज रात्री सांगू द्या. If there are unusual things happening in your life. तुमच्या जीवनामध्ये जर काही असाधारण गोष्टी होत असतील, साधारण नाही, असाधारण गोष्टी घडत असतील. Take the powerful name of Jesus. त्या येशूचं सामर्थ्यवान नाव घ्या. And decree a blessing on your life. आणि स्वतःच्या जीवनावर आशीर्वाद पुकारा. And blessings will come. आशीर्वाद येतील. Blessings will come. आशीर्वाद येतील. It all depends to what degree you yield to God. हे सगळं याच्यावर अवलंबून आहे की तू देवाच्या किती शरण येत आहेस, येणार आहेस. Evil spirits can influence you to do the unthinkable. सैतानी आत्मे तुम्हाला उसकवू शकतात आणि आपण विचारही करू शकत नाही असं काहीतरी करायला लावू शकतात. कोण? सैतानी आत्मे. Evil the demonic power will not allow you to take the name of Jesus. सैतानी सामर्थ्य तुम्हाला येशूचं नाव घ्यायला अशी तर लगेच परवानगी देणार नाही. Because he knows. कारण सैतानाला माहिती आहे. If you take the name of Jesus. तुम्ही जर येशूचं नाव घेतलं. You shall be blessed. तुम्ही आशीर्वादित व्हाल हे सैतान जाणून आहे. But you don't listen to him. पण तुम्ही सैतानाचं ऐकू नका. You bind the strong man in the name of Jesus. तुम्ही त्या बलवान सैतानाला येशूच्या नावात बांधा. And speak life to your situation. आणि स्वतःच्या परिस्थितीला जीवन पुकारा. जीवन. Speak life to your situation. स्वतःच्या परिस्थितीला जीवन बोला. Say I can do all things through Christ who strengthens me. असं म्हणायचं, ख्रिस्त येशू जो मला ताकद देतो त्याच्याद्वारे सगळं काही करण्यास मी समर्थ आहे. Come on, say it. बोला बोला. चला. I can do all things. म्हणा, मी सगळं काही करू शकतो. Through Christ who strengthens me. जो ख्रिस्त मला ताकद देतो त्याच्याद्वारे मी सगळं काही करू शकत आहे. I can do all things. मी सर्व काही करू शकत आहे. Through Christ who strengthens me. ख्रिस्त येशू जो मला ताकद देतो त्याच्याद्वारे मी सगळं काही करण्यास समर्थ आहे म्हणा. Praise God. Hallelujah. But no positive confession you should make without taking the name of Jesus. पण येशूचं नाव न घेता सकारात्मक गोष्टी बोलायला जाऊ नका बरं. Because it will not work. कारण की मग काम होणार नाही. सकारात्मक बोलायचं ते येशूचं नाव घेऊनच बोलायचं. There has to be the name Jesus there. येशूचं नाव त्या वाक्यांमध्ये यायलाच पाहिजे. Then it will work. मग काम होतात. When you are at home, जेव्हा तुम्ही घरी असता, and you feel some evil is troubling you, आणि तुम्हाला जर असं वाटलं की नाही काहीतरी कुठेतरी मला सैतानी आत्मे त्रास देतात, rise up, लगेच उठायचं. Take the Bible in your hand, बायबल हातात घ्यायचं. And say, आणि म्हणायचं, I command you evil, मी तुला आज्ञा करत आहे सैताना, leave me, मला सोड. Leave my family, माझा परिवार सोड. Leave my work, माझं काम सोड. Leave my mind, माझं मन सोड. In the name of Jesus, येशूच्या नावात सोड मला. And see the evil power will leave you. And baga saitani samarthya tumhala kasa sodunach nikun jaile. You will be set free. And tumhi mokle val. Hindrances will come. Adchani yetilo. But if you don't take the name of Jesus. Pan je yeshu cha naav tumhi ghetla nahi. Those hindrances will chain you. Ta tya adchani ma tumhala sakhyanni bandhlya sarkha bandhun thevtil. It will be a burden for you. And ma tumcha chhatila ozoil bar ka. And you will have difficulty in moving forward in life. Ma ayushyat pude jana kathin hun basel. It will be a handicap for you. And ma avghad बर का म्हणजे पांगळं जीवन जगावं लागेल मग. That's why. म्हणून in every situation take the name of Jesus. प्रत्येक परिस्थितीमध्ये आलेल्या प्रत्येक परिस्थितीत येशूचं नाव मुद्दामून घ्यायचं. Praise God. घ्यायचं म्हणजे मुद्दामून घ्यायचं. And the devil will never stay around. आणि सैतान आपल्या अवतीभोवती फिरकणार पण नाही. I guarantee you. मी तुम्हाला लोकांना गॅरंटी सांगतो. The devil cannot stay around with his evil work. मग सैतान त्याची वाईट आणि दुष्ट कामं घेऊन आपल्या अवतीभोवती राहणारच नाही. If you see a lot of interruptions
options in your life. जर तुमच्या असं लक्षात आलं की तुमच्या जीवनामध्ये खूप अडचणी येत आहेत. You feel that the money does not last. आणि तुमच्या जर असं लक्षात आलं की माझ्याकडे पैसे टिकत नाहीत. That you earn enough money but the money does not last even in the first 10 days of the month. आणि मी तर पुरेसा पैसा कमवत आहे पण महिन्याच्या 10 तारखेपर्यंत सुद्धा मला पैसे पुरत नाहीत. If there is strife every day at your home. आणि रोज जर तुमच्या घरामध्ये तुमच्या लक्षात आलं की भांडणं होतात. Don't take it lightly. तर ते असं गृहीत धरू नका. Because it is an obstacle of the evil one. कारण सैतानाने टाकलेली ती अडचण आहे, बाधा आहे, बाधा. And there is a prevention of evil for you to come in your life. आणि आहे हे सगळं अरिष्ट जीवनात जर यायचं नसेल अशी तुमची इच्छा असेल तर आपण ते टाळू शकतो. You can avoid all these things. आपण हे सगळं टाळू शकतो बरं का, त्याची एक रीत आहे. And that is the name of Jesus. आणि ती रीत म्हणजे येशूचं नाव घेणे. And you have to take it for yourself. आणि येशूचं नाव स्वतः घ्यायला लागतं, घ्यायचं असतं, घेत राहायचं. For your condition you have to take the name of Jesus. स्वतःच्या परिस्थितीसाठी येशूचं नाव स्वतःच घ्यायचं असतं बेटा. Bible says. बायबल म्हणतं. In Leviticus 19 verse 14. लेवी 19वा अध्याय त्यातलं 14वं वचन. Let no man revile the deaf or put stumbling blocks before the blind because I am God. कोणीही बहिऱ्यांची निंदा करू नये, कोणी अंधळ्यांच्या समोर अडचणीचा धोंडा ठेवू नये, कारण मी देव आहे. हे गॉड इज सेइंग दॅट. देव म्हणतो. लेट नोबडी हिंडर यू. कोणी तुम्हाला अडचण निर्माण करून ठेवू नये, कारण मी देव आहे. लेट नोबडी पुट अ स्टंबलिंग ब्लॉक बिफोर यू. कोणीही अडचणीचा धोंडा तुमच्या समोर आणून ठेवता कामा नये. बिकॉज आय एम गॉड. कारण देव म्हणतो मी देव आहे राजा. गॉड विल नॉट टॉलरेट इट. देव नाही सहन करणार हे सगळं. बायबल सेज. बायबल म्हणत. इन साम 119 वर्स 165. स्तोत्र 119 त्यातलं 165वं वचन. ग्रेट पीस इज टू दोज हू लव युअर वर्ड ओ गॉड. जी माणसं तुझ्या शब्दांवर प्रेम करतात त्यांची शांती पण महान आहे. And there is no stumbling block for them. आणि त्यांच्यासाठी कुठलीही अडचण निर्माण होत नाही. Praise God. देवाला कोटी कोटी धन्यवाद. Do you love the word of God? तुम्हाला देवाचं वचन आवडतं का? Then no stumbling block will stand. हे देवाचं वचन तुम्हाला आवडतं का? आवडत असेल तर एक पण अडचण तुमच्या समोर आली तरी टिकणार नाही. That's why this Bible is very important. म्हणून हे बायबल आहे ना फार महत्त्वाचं आहे बरं. Read it every day. फार महत्त्वाचं आहे, रोज वाचायचं. Because there is power in the name of Jesus. येशूच्या नावात सामर्थ्य आहे. Bible says. बायबल म्हणतं. In Mark 12 verse 27. मार्कचा 12वा अध्याय 27वं वचन. God is not the God of the dead but of the living. परमेश्वर मेलेल्यांचा परमेश्वर नाही, जिवंतांचा देव आहे तो. He is your God. तो तुझा देव आहे. If you are living he is your God. तू जर जिवंत आहे तर तो तुझा देव आहे. Bible says. Bible म्हणतं. In John chapter 11. योहानाचा 11वा अध्याय. There were two sisters. बरं का, दोन बहिणी होत्या. Mary and Martha. मरिया मार्था त्यांची नाव. And they had a only brother whose name was Lazarus. त्यांना एकुलता एक भाऊ होता ज्याचं नाव होतं लाजर. Now Jesus used to often visit their home. आता येशू ख्रिस्त यांच्या घरी नेहमी जायचे. Once it so happened. एकदा असं झालं की. That Lazarus became very sick. या दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ लाजर खूपच आजारी पडला. He was the only earning member of the house. एक तर कमवता माणूस तो एकटाच होता घरामध्ये लाजर. Because they had no parents. कारण त्यांना आई बाप नव्हते तर कमवणारा भाऊ एकटाच होता. And the sisters knew. बहिणींना माहिती होतं. That if anything evil happens to their brother. की आमच्या भावाचं जर काय असं तसं झालं. This world would just snatch them away. तर हे जग तर आम्हाला कच्च खाऊन टाकेल. And so they went to the doctor. तर त्या डॉक्टरांकडे गेल्या. मेडिसिन वॉज गिव्हन. औषध त्याला दिली. बट इट वॉज नॉट हॅव्हिंग एनी इफेक्ट ऑन हिम. पण लाजर काही बराच होईना, औषधांचा त्याच्यावर परिणामच होईना. ही वॉज बिकमिंग वीकर अँड वीकर एव्हरी डे. आणि लाजर तर दिवसेंदिवस अशक्त 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 होत चालला. सो दे इमिडिएटली रोट अ लेटर अँड सेंट इट टू जीसस. मग लगेचच त्यांनी एक पत्र लिहिलं बहिणींनी आणि येशूंना पत्र पाठवलं. द वन होम यू लव इज व्हेरी सिक. आणि त्या पत्रामध्ये सुरुवात त्यांनी अशी केली की गुरुदेव ज्याच्यावर तुम्ही खूप प्रेम करता तो फार आजारी पडलाय. जीसस रेड द लेटर. येशूंनी पत्र वाचलं. बट ही स्टेड बॅक. पण येशू मात्र आलेच नाहीत, होते तिथेच राहिले. मीनवाइल दरम्यान द सिस्टर्स वर व्हेरी वरीड फॉर लाजरस. बहिणींना फार काळजी व्हायला लागली भावाची. बिकॉज ही वॉज स्लोली स्लिपिंग अवे. कारण लाजर हळूहळू त्यांना दिसत होतं की हातातनं चाललेला आहे. द डे अराइव्ड. आणि मग एक दिवस उगवला. व्हेन ही ब्रीथड हिज लास्ट. लाजराने प्राण सोडला. ऑल द रिलेटिव्स केम होम. म्हणजे लाजराचं निधन झालं
आम सगळे नातेवाईक सगळे गणगोत आलं घरी. And they all were trying to comfort the two sisters. आ सगळे प्रयत्न करत होते की दोघी बहिणींचं आपण सांत्वन करू, त्यांना जरा दिलासा देऊ. They said whatever is done is done. आ सगळे नातेवाईक आले, सगळे म्हणायला लागले आता झालं ते झालं बाई. Who has the power over the grave? आता कोणाकडे सामर्थ्य आहे कब्रेवरचं, मरणावरचं? Who has the power over death? आता कोणाकडे सामर्थ्य आहे मृत्यूवरचं, कब्रेवरचं? Who can bring him out of the grave? कोण आता त्या मेलेल्या लाजराला परत जिवंत करू शकतं का बाई? Because death is powerful. कारण मरण सामर्थ्यवान आहे, मरण आलं म्हणजे आलं, आता काय करणार? Has anyone power over the grave? कोणाकडे त्या कब्रेवरचं सामर्थ्य आहे का असं त्या दोन्ही बहिणींना सगळे येऊन सांत्वन द्यायचा प्रयत्न करत होते. Jesus said. येशू म्हणाले. Martha. Martha. I am the resurrection and the life. मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. Those who believe in me, though they are dead, they will live. जे माझ्यावर विश्वास टाकतील ते मेले तरी जगतील. And those who live and believe in me shall never die. आणि जे जगतात आणि माझ्यावर विश्वास ठेवतात ते कधी मरणारच नाहीत. Do you believe this, Martha? तर मार्था, तुझा विश्वास आहे का? She said, "Yes, Lord." Martha म्हणले, आहे ना गुरुदेव, आहे ना. I believe. माझा विश्वास आहे तुमच्या. Suddenly, her another sister, Mary, came running. अचानक तिची दुसरी बहीण धावत धावत मरिया बाहेर आली. And she too made the same statement. मरियेने पण तसंच विधान केलं की गुरुदेव तुम्ही जर आला असता अगोदर तर असं सगळं झालं नसतं. Jesus said, "If you believe, you shall see the glory of God." येशू तिलाही म्हटले, तू जर विश्वास ठेवशील तर तू देवाचा गौरव पाशील. Then Jesus said, मग येशू म्हणाले, "Take me to the grave." चला मला त्याच्या कब्रेपाशी न्या, त्याला कुठं पुरलंय. All the people said. तर सगळे लोक बोला लागले. Now he wants to cry over the dead body. बघा आता मेलेल्या मयतीवरती रडायला आता आलेच. How can we bring out the body? कसं का आता ती मयत बाहेर काढायची का, तो मृतदेह बाहेर काढायचा का? Jesus said. तर येशू बोलले, Remove the stone. कब्रेचं दार उघडा. Remove the stone. उघडा उघडा कब्रेचं दार उघडा. Martha said. मार्था म्हणाली, Lord, by this time his body will be stinking. गुरुदेव नको 4 दिवस झाले त्याला पुरून, आता त्या प्रेताला घाण वास येत असेल. Jesus said. येशू म्हटले, Martha, didn't I tell you? मार्था मी तुला म्हणतोय ना. If you believe, you shall see the glory of God. मी तुला बोललो ना, तुझा विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव पाहशील. Then they removed the stone. मग येशूच्या सांगण्यावरून त्यांनी कब्रेचं दार, म्हणजे कब्रेला अशी एक ठोंड ढोंड लावायचे त्या काळात, ती उघडली. All the people were watching. सगळे लोक बघत होते असे. Jesus cried out with a loud voice. येशू जोरात बोलले, Lazarus! Lazarus! Come forth! बाहेर निघ! And the dead man Lazarus came out alive out of the tomb, Bible says. आणि बायबल म्हणतं मेलेला लाजर कब्रेतनं बाहेर जिवंत होऊन आला. Who has the power over the grave? तर कुणाकडे सामर्थ्य आहे कब्रेवरचं? Who has the power over the grave? कुणाकडे सामर्थ्य आहे कब्रेवरचं? Who has the power over death? कुणाकडे सामर्थ्य आहे मृत्यूवरचं? Jesus! येशू! Jesus! येशू! Not tomorrow, right now. उद्या विद्या नाही, आता लगेच. Not after your death. तू मेल्यावर नाही. What is the use after your death? You get your money. तू मेल्यावर तुला तुझा पैसा मिळाला, त्याचा काय फायदा? What is the use? You have been struggling for pension and after you die your pension receipt comes to you. तुम्ही पेन्शन साठी इतके म्हणजे झटत होता आणि तुम्ही मेल्यानंतर मग ते पेन्शन ची रिसीट तुमच्याकडे आली. What is the use? त्याचं काय करायचं? Now as you live, God is going to bless you. जगत आहे ना, सध्याला तुम्ही जगताय ना, जगताना देव तुम्हाला आशीर्वाद देईल. You believe in Jesus. ईश्वर विश्वास ठेवा तुम्ही. Let me tell you. मला तुम्हाला सांगू दे. Even while the devil is planning a funeral. सैतान मैतीची तयारी करत असताना. Jesus is planning a resurrection for you. येशू तुमच्यासाठी पुनरुत्थानाची तयारी करत आहे. Please sit down. The word is not over. बसा बसा, अजून संदेश संपला नाही बेटा. बसा. किती गाई झाली. बसा. अरे बेटा बैठो तो सही, अभी और थोड़ा सुनो तो सही. I will pray for you but listen to the word of God. मी प्रार्थना करणार आहे तुमच्यासाठी पण जरा वचन तर ऐका. Even while the devil is planning your funeral, God is planning a resurrection. सैतान तुमच्या मैतीची तयारी करत असताना परमेश्वर तुमच्या पुनरुत्थानाची तयारी करतोय की मी याला जगवणार आहे, मी याला उठवणार आहे. हे
कष्ट गेलेले जीव परत येत आहेत. प्रेज गॉड. देवा धन्यवाद. बायबल सेज, बायबल म्हणतं, इन होशिया चॅप्टर 13 वर्स 14, होशे 13वा अध्याय 14वं वचन. सी व्हाट गॉड सेज. देव काय म्हणतो नीट ऐका. आय विल सेट यू फ्री फ्रॉम द पॉवर ऑफ द ग्रेव. देव म्हणतो कबरेच्या सत्तेतनं मी तुला मोकळं करीन. आय विल सेव यू फ्रॉम श्युअर डेथ. मी तुला नक्की ठरलेल्या मरणातनं पण मोकळं करीन. डेथ, वेअर आर युअर प्लेग्स. हे मरणा, तुझी पीडा कुठे? ग्रेव, वेअर इज युअर पॉवर टू डिस्ट्रॉय. हे मरणा, नाश करायचं तुझं सामर्थ्य कुठे? वेअर इज युअर स्टिंग. हे मरणा, तुझी नांगी कुठे? वेअर इज इट. कुठे आहे? Jesus defeated all of them on the cross. येशूने या सगळ्याला वधस्तंभावर हरवलेलं आहे. From today live confidently in the name of Jesus. आज पासून येशूच्या नावात विश्वासाने भरलेलं जीवन जगायचं बरं का? Speak life. आणि अगदी विश्वासाने भरलेलं. Speak life. जीवन बोलायचं. Speak blessings. आशीर्वाद बोलायचे. In the name of Jesus. येशूच्या नावात असं नको नको ते बोलायचंच नाही. One fellow, he came from Aurangabad. एक व्यक्ती होता, औरंगाबादहून आला. He was suffering from demon possession for 7 years. त्याच्या अंगात यायचं 7 वर्ष त्याला एक सैतानी आत्मा लागलेला, ज्याला आपण कॉमन आपल्या बोलण्यात म्हणतो अंगात येतं. He would see weird dreams and demonic faces. विचित्र स्वप्न पडायची आणि त्याला सैतानी चेहरे दिसायचे. And he would see dead people walking towards him and harming him. तो मेलेल्या माणसांना स्वतःकडे चालत येताना बघायचा. And even though his right leg was functioning well, आणि त्याचा उजवा पाय चांगला चालत होता, yet he felt it was paralyzed. तरी त्याला असं वाटायचं की नाही, मला लखवा मारलाय. And he used to walk limping. आणि असा लंगडत लंगडतच चालायचा, त्याचा पाय चांगला आहे तरी पण. The doctor said there is nothing wrong with your right leg. डॉक्टरांकडे तपासणी केली तर डॉक्टर त्याला म्हटले की बाबा, तुझ्या उजव्या पायाला काही झालेलं नाही. He said no, it is paralyzed. तरी तो म्हणतो नाही नाही, माझ्या उजव्या पायाला लखवा मारलाय. Weird things devil can make you to do. यासल्या विचित्र गोष्टी सैतानच करायला लावू शकतो तुम्हाला. He had sleepless nights. त्याला रात्रीची झोप यायची नाही. Fear had gripped him. भीती इतकी जाम त्याच्या मनात बसली होती. And he was losing his senses. आणि त्याचं म्हणजे बेशुद्ध झाला होता जणू, त्याचं भानच हरपलं होतं. Sleeplessness had become part of his life. भान हरपलेलं, रात्रीची झोप यायची नाही. He troubled his wife and his children every night. बायको मुलांना रात्र रात्रभर त्रास द्यायचा. Because of those evil powers. कारण की ते सगळे सैतानी आत्मे त्याच्या अंगात यायचे, त्याला त्रास व्हायचा. And he wouldn't let them sleep. मग त्याच्या बायको मुलांना तो झोपू नाही द्यायचा. He was frustrated. कंटाळला जीवनाला. And many times he even tried to commit suicide. वैतागलेला होता अगदी, आणि अनेक वेळा त्याने आत्महत्या करायचाही प्रयत्न केला. He said, तो म्हणाला, once I jumped from a moving bus. एकदा ना मी चालत्या बस मधून उडी मारली. To die. मरायला, चालत्या बस मधून उडी मारली. But yet I survived. तरी जगलो, मेलो नाही. It was all the mercy of God. सगळी देवाची दया होती. Somebody from our church told his wife about our Saturday meeting. आपल्या चर्च मधल्या कोणी एका माणसाने त्याच्या बायकोला आपल्या शनिवारच्या सभेविषयी सांगितलं. She dragged the husband also for the meeting. तिने काय केलं, तिने ऐकल्यानंतर आपल्या नवऱ्याला घेऊन ती सभेला आली. They started coming from Aurangabad to our meeting every Saturday. औरंगाबादहून बर का, पार औरंगाबादहून दर शनिवारी आपल्या सभेला ते यायला लागले. 4 months they continued coming. 4 महिने ते औरंगाबादहून दर शनिवारी येतच राहिले. Slowly the man noticed a change in himself. हळूहळू त्या माणसाला आपल्या जीवनामध्ये बदल आलेला दिसला. He started feeling very light. त्याला अगदी हलकं वाटायला लागलं. He would hear testimonies and his faith would rise. तो इथे यायचा, लोकांच्या जीवनात घडलेल्या साक्षी ऐकायचा, तर त्याचा विश्वास वाढायचा. He said last year on January first month I was praying my last prayer. आणि तो म्हटला की गेल्या वर्षी जानेवारी मध्ये मी माझी शेवटची पहिली प्रार्थना करत होतो. And you are praying for all the people. आणि म्हणे तुम्ही सर्व लोकांसाठी प्रार्थना करत होता. Suddenly he said I felt someone touch my head. तर म्हणे अचानक मला असं जाणवलं की कुणीतरी माझ्या डोक्याला स्पर्श केला. And he fell down unconscious. आणि तो असा भान हरपून बेशुद्ध झाल्यासारखा खाली पडला. He was brought on the stage. मग खाली पडल्यानंतर त्याला वर आणलं. He said when I opened my eyes. तो म्हणतो जेव्हा मी डोळे उघडले. I saw myself standing before the man of God. मी पाहिलं की मी देवाच्या सेवकासमोर उभा आहे. And he said you prayed for me. आणि मग म्हणतो तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना केली. And immediately I felt all the demons leave. आणि लगेचच म्हणतो मला जाणवलं की सगळे दुरात्मे एक एक करून सैतानी आत्मे माझ्यातनं निघून गेले. He said for the first time in my life.
तो म्हणतो माझ्या आयुष्यात पहिल्यांदा आय वॉज इन कंट्रोल ऑफ माय बॉडी, माझ्या शरीरावर माझं नियंत्रण होतं. आय वॉज इन कंट्रोल ऑफ माय बॉडी, माझ्या शरीरावर माझा ताबा होता. 7 years आय वॉज नॉट इन कंट्रोल ऑफ माय बॉडी, 7 वर्ष माझ्या शरीरावर माझं नियंत्रणच नव्हतं म्हणतो. बट फ्रॉम टुडे ही सेड, म्हणे आजपासून आय एम इन कंट्रोल ऑफ माय बॉडी, माझ्या शरीरावर माझं नियंत्रण आहे. सो टुनाइट आय वॉन्ट टू एनकरेज यू, तर आज रात्री ना मला तुम्हा लोकांना प्रोत्साहन द्यायचं. टॉक इट आउट लाउडली, तुम्ही जोरामध्ये बोला बरं. से आय विल नॉट बी सिक, असं जोरामध्ये बोला तुम्ही की मी आजारी असणार नाही. अँड इवन इफ आय एम सिक आय शॅल बी हील्ड, जरी मी आजारी पडले तरी मी बरी होणार. से आय विल नॉट गिव अप, म्हणा मी हार मानणार नाही. आय विल नॉट कमिट सुसाइड, मी आत्महत्या करणार नाही. माय गॉड इज विथ मी, माझा देव माझ्या बरोबर आहे. माय गॉड इज माय लाइट अँड माय सल्वेशन, माझा देव माझा प्रकाश आणि माझं तारण आहे. होम शॅल आय फिअर, मी कशाला कुणाला घाबरू. द लॉर्ड इज द लाइट ऑफ माय लाइफ, परमेश्वर माझ्या जीवनाचा प्रकाश आहे. Of whom shall I be afraid? मी कशाला घाबरू. Even the youngsters, come on, say it. बोला बोला, जवान मुला मुलींनी पण बोला. Even the school going children, say it. शाळेत जाणाऱ्या मुला मुलींनी पण बोला. If God is for me, जर देव माझ्या बरोबर असेल, who can go against me, तर कोण माझ्या विरुद्ध जाईल. Though I walk through the valley of shadow of death, जरी मृत्यू छायेच्या दरीतून मी चाललो, I will fear no evil, तरी कुठल्याही वाईट आत्म्यांना दुरात्म्यांना मी घाबरणार नाही. The Lord is my helper, परमेश्वर माझा मदतनीस आहे. Bless the Lord, O my soul. हे माझ्या जीवा देवाला आशीर्वादित कर. All that is within me, bless His holy name. माझ्या मध्ये जे काही आहे त्या माझ्या नसनशीन पवित्र देवाच्या पवित्र नामाला आशीर्वादित करावे. Nothing will go wrong in my destiny. माझ्या ठरलेल्या आयुष्याच्या दिशेत काही चुकीचं होणार नाही. Everything good will happen in my life. माझ्या जीवनात सगळं चांगलंच होणार. Because God is with me. कारण देव माझ्या बरोबर आहे. Because Jesus is for me. येशू माझ्यासाठी आहेत. If Jesus is for me, आणि जर येशू माझ्यासाठी आहे, नो इव्हिल शॅल बी फॉल मी, एकही दुरात्मा आणि एकही अरिष्ट माझ्या जीवनावर येणार नाही. आय शॅल नॉट बी अफ्रेड ऑफ बॅड न्यूज, आणि मी वाईट बातमीला घाबरणार नाही. प्रेज गॉड, हालेलुया. जैसे माता संभालती है वैसे येशू संभालेगा, जैसे माता संभालती है संभालेगा, कभी भी ना छोड़ेगा, कभी भी ना त्यागेगा, कभी भी ना छोड़ेगा, कभी भी ना त्यागेगा. जैसे माता संभालती है चिंता काढणा.
Are you ready? तयारा? Then come and pray with me. चला डोळे घट्ट बंद आणि माझ्या मागुनी प्रार्थना बोला. Say my God. म्हणा माझ्या देवा. I come to you. मी तुझ्याकडे येत आहे. As a sinner. मी पापी आहे. I have sinned against you. मी तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. कृपया मला क्षमा कर. Cleanse me and wash me. मला साफ कर, मला धुऊन काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Oh God. हे माझ्या देवा. I am in a desperate condition. माझी परिस्थिती फार बिकट आहे. I have no peace. मला शांती नाही. I have no joy. माझ्यात आनंद नाही. You have to help me, Lord. तू मला मदत केलीच पाहिजे प्रभू. You have to help me, Lord. तू मला सहाय्य केलंच पाहिजे प्रभू. How long should I stay in wretchedness? किती दिवस मी अशा बिकट परिस्थितीत राहू? Come, my Lord. माझ्या प्रभू ये. Give me life. मला जीवन दे. Give me salvation. मला तारण दे. Give me deliverance. मला मोक्ष दे. Give me healing. मला आरोग्य दे. Right now. या वेळेला. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. Forgive my sins. माझ्या पापांची मला क्षमा कर. Come into my heart. माझ्या हृदयामध्ये ये. And change my life. आणि माझं जीवन बदल. See, Jesus is coming. पहा येशू येत आहे. He is coming in your life right now. येशू तुमच्या जीवनामध्ये आता या वेळेला येत आहे. He is touching you right now. येशू तुम्हाला आता स्पर्श करत आहे. Come on, talk to him. Talk to him. चला येशूशी सगळ्यांनी बोला. Talk to him. बोला बोला येशूशी बोला. One hand of my Jesus, your life will be made. माझ्या येशूचा एक हात तुझ्या आयुष्यावर आला तर तुझं जीवन बनेल. One hand of my Jesus, your life will be made. माझ्या येशूचा एकच हात जर तुझ्या आयुष्यावर आला तर तुझं आयुष्य बनेल. Every sickness, प्रत्येक आजार, I command you in the name of Jesus. मी येशूच्या नावात आज्ञा करतो. Leave. सोड या लोकांना. Leave in Jesus name. सोड या लोकांना. Leave in Jesus name. येशूच्या नावात सोड. Leave in Jesus name. येशूच्या नावात सोड. See, your sickness is going away. तुमचे आजार बाजार निघून. It is happening now. आता या वेळेला होत आहे. It is happening now. आता या वेळेला होत आहे. Jesus says, I am the resurrection and the life. येशू म्हणाले मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. He who believes in me. जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवेल. Though he is dead, he shall live. तरी तो मेलेला असेल तरी तो जगेल. It is happening now. आता या वेळेला होत आहे. Every headache leave in Jesus name. डोके दुखी येशूच्या नावात निघून जाऊ दे. Every body pain leave in Jesus name. अंगवेदना येशूच्या नावात निघून जाऊ दे. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. It is happening. होत आहे. It is happening. घडत आहे. Skin disease. त्वचा रोग. Vanish in Jesus name. येशूच्या नावात निघून जाऊ दे. Skin disease vanish in Jesus name. त्वचा रोग येशूच्या नावात निघून जाऊ दे. Be gone in the name of Jesus. येशूच्या नावात निघून जा. Swelling in the body. Angaraleli sus. Be gone in the name of Jesus. Yeshu cha namat nigu jaude. See, it is happening all over. Pa sagi kade hotay bar ka. Because you are calling out. Kan ki tumhi tyacha dhava karta hai. Because you are taking the name of Jesus. Kan tumhi Yeshu cha naav gheta hai. That's why it is happening. Ani manun ghadat ahe. Some of you are jumping in your own places. Tumchatle kahi lok jagcha jagi udya marta hai. The power of Jesus is upon you. Yeshu tla samarthya tumchar alela hai. It is God dealing with you. Dev tujha jeevanat karvai karto hai. Come on, talk, talk, talk. Chal bol devashi bol. Will these bones live? Will these bones live? Hi hada jagtil ka. Will these bones live? Hi hada jagtil ka. Yes. Ho jagtil. Yes. Ho. Yes. Ho. These bones will live. Hi hada jagtil. These bones will have life. Ya hadanna jeevan miel. And it is happening right now. Ani atta te karya hot ahe. Your bones are living. तुमची हाडं जगतात. Your bones are getting life. तुमच्या हाडांना जीवन मिळतंय. Things are happening in your life. गोष्टी तुझ्या जीवनात घडायला लागल्या. Problem in the eyes. डोळ्यांचे आजार. Be gone in Jesus name. येशूच्या नावात निघून जाऊ दे. Deaf spirit. मुका बहिरा आत्मा. Leave in Jesus name. बहिरा आत्मा येशूच्या नावात निघून जाऊ दे. Dumb spirit, leave in Jesus name. मुका आत्मा येशूच्या नावात निघून जाऊ दे. Thank you Jesus. धन्यवाद येशू. Arthritis. संधिवात. People suffering with arthritis. त्या लोकांना संधिवात झाला. Lord Jesus, touch them. प्रभू येशू त्यांना स्पर्श कर. And heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Arthritis, go in Jesus name. संधिवात येशूच्या नावात निघून जाऊ दे. Spondylitis. मानेचा आजार. Be healed in Jesus name. येशूच्या नावात बरा होऊ दे. Spondylitis. मानेचा आजार. Be healed in Jesus name. येशूच्या नावात बरा होऊ दे. Come on, check up in your bodies. चला आपलं शरीर तपासा. Check up in your bodies. आपलं शरीर तपासा बरं. What you could not do, start doing now. तुम्हाला जे अगोदर करता येत नव्हतं ते आता करून पा. Say I am healed in Jesus name. म्हणा येशूच्या नावात मी बरी झाले. Say I am healed in Jesus name. म्हणा म्हणा येशूच्या नावात मी बरी झाले. I am well in the name of Jesus. येशूच्या नावात माझं चांगलं झालंय. I am well in the name of Jesus. येशूच्या नावात मी बरी आहे. Every pain vanish in Jesus name. सगळ्या
वेदना येशूच्या नावात जाऊ दे. लिवर प्रॉब्लम बी हील्ड. लिवरचे आजार येशूच्या नावात बरे होऊ दे. स्टोन इन द किडनी. किडनीतले खडे. बी क्रश्ड इन द नेम ऑफ जीसस. येशूच्या नावात त्यांचा चुरा होऊ दे. बी क्रश्ड इन द नेम ऑफ जीसस. येशूच्या नावात त्यांचा चुरा होऊ दे. जीसस इज टचिंग यू. येशू तुम्हाला स्पर्श करतात. विदर्ड हँड बी हील्ड इन जीसस नेम. वाळलेला हात येशूच्या नावात बरा होऊ दे. प्रॉब्लम इन द नी कॅप. गुडघ्याच्या वाट्यांचा आजार. बी हील्ड इन जीसस नेम. येशूच्या नावात बरा होऊ दे. लेट द लेम वॉक इन जीसस नेम. लंगडे येशूच्या नावात चालू देत. लेट द लेम वॉक इन जीसस नेम. लंगडे येशूच्या नावात चालू देत. सी जीसस इज स्टँडिंग नेक्स्ट टू यू. पहा येशू तुमच्या शेजारी उभे आहेत. कॉल कॉल कॉल. चला सगळ्यांनी त्याचा धावा करा. कॉल कॉल कॉल. सगळ्यांनी येशूचा धावा करा. इन द नेम ऑफ जीसस. येशूच्या नावामध्ये. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. Thank you Lord. धन्यवाद प्रभु. Thank you Lord. धन्यवाद प्रभु. Problem in the heart be healed. हृदयाचे आजार बरे होऊ दे. Cancer. Cancer. Lord touch them Lord. प्रभुच्या लोकांना कॅन्सर झालाय त्यांना स्पर्श कर. Heal them of their cancer. त्यांचा कॅन्सर बरा कर दे बापा. Tuberculosis. क्षयरोग. Lord heal them of their TB. प्रभु त्यांचा क्षयरोग बरा कर. Heal them of their TB. प्रभु त्यांचा क्षयरोग बरा कर. Some people are crying. काही लोक रडतायत. They are in a miserable condition, Lord. आणि त्यांची परिस्थिती फार बिकट आहे. You answer them. तू त्यांना उत्तर दे. You wipe away their tears. तू त्यांचे अश्रू पुसून टाक. You deliver them, Lord. तू त्यांना सुटका दे प्रभु. In the name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. Issue of blood. सारखा होणारा रक्तस्त्राव. Be healed in Jesus name. येशूच्या नावात बरा होऊ दे. In Jesus name. येशूच्या नावात. Piles problem be healed. मूळ व्याधाचा आजार बरा होऊ दे. In the name of Jesus. येशूच्या नावात. Now you devil. आता सैतान. Who is troubling the people. Hey satana jo lokana tras deto. I command you. Tula mi aajna karto. In the name of Jesus. Yesu cha naam de. Leave. See the devil is leaving. Satan challa baga. See the devil is leaving. Satan nigun challa. Come on you also say. Chala tumhi bola. Say devil. Mana satana. Devil. Satana. Leave me. Mala sod. In Jesus name. Yesu cha naava. Come on say it. Bola bola bola. Devil leave me in Jesus name. Satana Yesu cha naat mala sod. Devil leave me in Jesus name. Satana Yesu cha naat mala sod. Pain leave me in Jesus name. Vedana Yesu cha naat mala sodu jao de. Misery leave me in Jesus name. सर्गी भीती येशूच्या नावात मला सोडून जाऊ दे. पॉवर्टी लीव मी इन जीसस नेम. दारिद्र्य येशूच्या नावात मला सोडून जाऊ दे. कम ऑन से इट. बोला बोला. से इट. बोला. से डेविल. म्हणा सैताना. जीसस इज विथ मी. येशू माझ्या बरोबर आहे. नो इवल शल बी फॉल मी. एकही अरिष्ट माझ्यावर येणार नाही. नो प्लेग शल कम नियर माय डोर. एकही पीडा माझ्या वसतिस्थानाजवळ येणार नाही. से डेविल यू आर डिफीटेड. म्हणा सैताना तू हरलायस. इन जीसस नेम. येशूच्या नावात. लीव मी. सोड मला. Leave my family. माझा परिवार सोड. Leave my business. माझा व्यवसाय सोड. In Jesus name. येशूच्या नावात. God is with me. देव माझ्या बरोबर आहे. Say God is with me. म्हणा देव माझ्या बरोबर आहे. Everything will be well. माझं सगळं चांगलंच होणार. I will be out of my debts. माझ्या कर्जातनं मी बाहेर पडणार. I will be out of my sorrow. मी माझ्या दुःखातनं बाहेर पडणार. I will be out of my curses. मी माझ्या शापातनं बाहेर पडणार. Thank you Father. धन्यवाद दे बाबा. Now bless them all. आता सगळ्यांना आशीर्वादित कर. Whatever they need give to them. जी काही त्यांची गरज आहे ती भागव. Those who need a job give them a job. ज्यांना नोकरी हवी त्यांना नोकरी दे. Those who need promotion give them promotion. ज्यांना बढती हवी त्यांना बढती दे. Those who need increment give them increment. ज्यांना पगारात वाढ हवी त्यांना पगारात वाढ दे. Those who need a house give them a house. ज्यांना राहायला घर हवी त्यांना घर दे. Those who are in financial problems. ज्यांना आर्थिक अडचण आहे. Remove them from their financial problems. त्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढ. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात सर्वांनी आशीर्वादित व्हा. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. Give a big clap to Jesus now. एक जोरात येशूसाठी आता टाळी वाजवा. Come on, a loud clap. जोरात टाळी वाजवा. Hallelujah. Shabbas. Now. आता. Bring a very big smile on your face. हे असं मोठा असा बरं. हे ओट असे पार्थित पर्यंत गेले पाहिजे. God loves smiling faces. देवाला हसरा चेहरा आवडतो बेटा. The devil likes your crying faces. सैतानाला तुम्ही रडकेच आवडता. God is with you. देव तुझ्या बरोबर आहे. Let the world say anything. जग काही बोलो तिकडे. God is with you. देव तुझ्या बरोबर आहे. Jesus is with you. येशू तुझ्या बरोबर आहे. Don't worry. अजिबात टेंशन घ्यायचं नाही. Don't run to palmist or
other people and diviners. कुणाकडे धावायचं नाही, ज्योतिष सांगणारे, राशी भविष्य सांग, कुणाकडे जायचं नाही. Nobody can do witchcraft on you. कोणी तुमच्यावर काय करणी बिळणी करू नाही शकत. Don't worry. काळजी नका करू. Nobody can do witchcraft on me. कोणी माझ्यावर करणी नाही करू शकत. Try as much as they want. पाहिजे तेवढे प्रयत्न त्यांनी करावेत. My Jesus is with me. माझा येशू माझ्या बरोबर आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Now we will hear a few testimonies. आता काही साक्षी आपण ऐकूयात.